नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील कलशाची साडी पाहणार आहोत. हे बघा, त्यासाठी मी कॅनव्हस घेतला आहे. तुम्ही हा कॅनव्हसची लांबी रुंदी म्हणजे जसं पाहिजे तसं घेऊ शकतात, कमी जास्त. मी 8-8 इंच घेतलेली आहे. त्यानंतर असं आपण स्क्वेअर बनवून घेऊत. त्यानंतर असं थोडासा शेप देऊन घ्यायचा, म्हणजे कॅनव्हस असावाच असं काही नाही. तुम्ही कपड्यालाही जोडून असं करू शकतात. असं काही नाही आहे की कॅनव्हसच पाहिजे म्हणून. असा थोडासा बेस येतो म्हणून हा कॅनव्हस घेतलेला आहे. त्यानंतर असं मिडलला आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर हे बघा, मी कपडा घेतलेला आहे, त्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सगळीकडे अशा व्यवस्थित प्लेट्स घ्यायच्या आहेत. आणि हे म्हणजे कलर असल्यामुळे हे पिंक वगैरे असं व्यवस्थित सेट केलं तर छान दिसतं, म्हणजे ते त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित सेट करून घ्या. आणि ह्या प्लेट्स लहान मोठ्या तुम्ही कशाही घेऊ शकतात. थोडाफार कमी जास्त कपडा असेल त्या हिशोबाने तुम्ही कशाही घेऊ शकतात. हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं पूर्ण राऊंडमध्ये असं सेट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण मी असं व्यवस्थित पिनं लावून सेट करत आहे. पूर्ण सेट झालं की अशा प्रकारे राहिलेला मी कट करून टाकते कापड. एक्स्ट्राचं कट करून घेऊत आपण कापड. आणि असं हे फोल्ड करून घेऊत. हे बघा, व्यवस्थित असं झालं की नंतर आपण हे एक्स्ट्राचं ते आहे ते फोल्ड करून शिवून घेऊत दोन्ही बाजूंनी. त्यानंतर ह्याच्यावर पण एक एक टिप मारून घेऊत सगळीकडून असं राऊंडमध्ये व्यवस्थित. इथं पण शिवताना पण थोडंफार इकडे तिकडे झालेलं आपण व्यवस्थित शिवून घेऊत. अशा प्रकारे पूर्ण शिवून घेऊत आपण. त्यानंतर हे वरचं पण आपण थोडंसं 1-2 टीप मारून घेऊ. त्याच्यावर पण तुम्ही वाटलंच तर कट करूनही घेऊ शकतात, पण मी नाही कट केलं, असंच ठेवलं आहे मध्ये. त्यानंतर अजून एक आपण कॅनव्हस घेऊ आणि ते जे आपल्याला जे मधलं पाहिजे तेवढं आपण कमी जास्त करून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन मी ते मापे टाकून व्यवस्थित कट करून घेते. ते थोडासा राऊंड शेप देऊन हे बघा असं व्यवस्थित कट करून घ्यायचं. कॅनव्हसनी काय होते, थोडासा कडकपणा येतो आणि ते व्यवस्थित बसते. त्याच्यामुळं थोडं बाहेर येत होतं म्हणून मी अजून थोडंसं कट करून घेतलं कॅनव्हस. त्यानंतर मी मध्ये जे कपडा आपल्याला लावायचा आहे त्याला कॅनव्हस चिटकून घेतलेला आहे इस्त्री करून. आणि हे एक्स्ट्राचं कट करून आपण याच्यावर एक टिप मारून घेऊत. हे बघा, मी सगळीकडून अशी राऊंडमध्ये टिप मारून घेते. त्यानंतर हे असं पकडून आपल्याला यावरती सेट करायचं आहे. हे बघा, असं दाखवल्याप्रमाणे आपण हे सेट करून घेऊत. त्यानंतर वरती आपल्याला कलशाला डोरी बांधण्यासाठी करण्यासाठी एक करायचं आहे, ते पण आपण करून घेऊ. तर हे बघा, मी असा कपडा घेतला आहे, त्याला अशा प्रकारे शिवून घ्यायचं. खूप मोठं होत होतं म्हणून थोडंसं मी छोटं करून असं कट करून घेतलं. आणि हे बघा, हे असं तयार झालं. आता यामध्ये आपण एक नाडी घालून घेऊ आणि त्याला मी दोन्हीकडून एक एक लटकन बनवणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी लटकन बनवून घेते दोन्हीकडून. तर हे जी साडी आहे तर ती कशी वाटली तुम्हाला? जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.